नमस्कार आमच्या भावाला बहिणींना काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचं बरं चाललं हो आहे ना तर काल तुमची योग्यता आहे पूनमता आहे दाजी भाऊ परत पिल्लू अपूर्वा शिवन्या काल ह्या टायमाला आम्ही प्रवास करत होतो इकडं आईकडे यायला तर माहितीच आहे आमच्या भाऊ बहिणींना तर एवढं ऊन आहे ना बाहेर हो भाऊ बहिणींनो काय तुम्हाला सांगायचं आहे प्रमाणाच्या बाहेरच ऊन आहे आणि आता पण इकडं लाईट गेलेली आहे तर किती वाजता लाईट येणार काय आता सहा वाजता आणि गेली किती वाजता सात वाजता सात वाजता लाईट गेली आता डायरेक्ट सहा वाजताच लाईट येणार आहे तर आता इथं बाहेर बसलो होतो बाहेर येतं एवढं तेवढं ते वारं आणि इथं कसं आहे माहिती का भाऊ बहिणींना असं कोंदट वातावरण असल्यामुळे आहे ना अशी बाहेरची जी हवा आहे ना ती हवा जास्त ही होतच नाही येतच नाही तर आता आमच्या बऱ्याच भाऊ बहिणींचं काय म्हणणं आहे यांचं व्हिडिओवर व्हिडिओ येतात म्हणून तर भाऊ बहिणी जी आमचं काम आहे ही आम्ही करतोय आणि खास करून आमची जी भाऊ बहिण आहेत का नाही जी म्हणजे असं आतुरतेनं वाट बघत असतात ही व्हिडिओची वाट बघत असतात त्यामुळं आम्ही काढत असतो आणि ते आपलं काम आहे त्यामुळं आम्ही आमचं काम करतो बरोबर आहे का नाही भाऊ बहिणीनं कारण की प्रत्येकाला प्रत्येकाचं काम केलं पाहिजे तसंच काय आम्ही आमचं काम करतो आणि तुमच्या विषयी आणि दाजीविषयी काय पण आमची भाऊ बहीण कमेंट करते ती बर का कारण की कसं आहे माहिती आहे का भाऊ बहिणीनं असं एका म्हणजे एखाद्या बाईचा आहे का नाही मान सम्मान दर्जा ठेवला पाहिजे पण जी, जी कमेंट करतात का नाही आमची भाऊ बहीण ही एकदम अशा खर्च तळाला जाऊन कमेंट करतात कारण की कुणी असं एकदम फ्रेली राहिले हसून खेळून राहिलं याचा अर्थ ही नाही की प्रत्येक माणूस असं असेल म्हणून नाही का नाही खास करून काय होतं माहिती आहे का जी आमच्या बहिणी आहेत का ना काय बहिणी एक म्हणजे एक लेडीज एका लेडीजची इज्जत करू शकत नाही तर म्हणजे असं गाड्या माणसांना पण काय अपेक्षा ठेवायची आपण बरोबर आहे का ना का नाही का चुकताय तुमच्या योग्य तर त्याचं काय आता पूनम पुनमतायच्या आणि दादींच्या व्हिडिओवर जे काल व्हिडीओ टाकला का ना त्या व्हिडिओवर काय पण आमच्या भाऊ बहिणींना हो भा हो भा कमेंट केलेलं आहे तर बरं का तर कसं आहे माहिती आहे का भाऊ बहिणींना आपलं हसून खिळून राहिले एवढं चांगलं असतं ना चांग हसून खेळून राहण्याचा तुमची योग्यता बी प्रयत्न करते आणि त्यात हसून खेळून राहते तर मग अशी जी लो काही लोकं आहेत की ही असे काही पण बोलते ती म्हणजे ही समाजन लो ही लोकं आहेत का नाही कुठल्याच पद्धतीनं जगू देत नाही ती बरोबर आहे का नाही आता रडत म्हणजे ज्यावेळेस रडणं पडणं होतं किंवा काही सुख दुःख असेल हे सांगण्याचा प्रयत्न केला तरी पण नावं ठेवते ती आमची भाऊ बहीण आणि आता हसून जर राहण्याचा प्रयत्न करती तरी पण नावं ठेवते ती पण कसं असतं माहिती आहे का भाऊ बहिणींनं कुणाला पण असं इतके ह्याच्यापर्यंत नावं नाही ठेवली पाहिजे प्रत्येकाला मन असतं प्रत्येकाचं मन दुखलं जातं नाही तर आई पण बसली आता बघा जास्त काय बोलणार नाही बघा परत आमची भाऊ बहीण काय म्हणते ती की तुम्ही आ, वाईट कमेंटवरती लगेच व्हिडिओ बनवतात तर वाईट कमेंटवरती व्हिडिओ नाही बरं का मी बनवत कारण की ह्याच्या आधी बऱ्याच वेळा म्हणलेला आहे की आमची भाऊ बहीण चांगला आम्हाला सपोर्ट करते ती चांगला चांगला कमेंट करते ती तर भारी वाटतं भावा बहिणींना असाच सपोर्ट द्या तुमच्या म्हणजे सगळ्यालाच पूनम ताईच्या फॅमिलीला परत तुमच्या योग्यता याच्या पण एवढंच की कसं असतं माहिती आहे का आमच्या जी बाबा आता मी जर व्हिडिओ काढत असले तर मी पण एक सासर वशीने आमच्या बी घरचे व्हिडिओ हे बघत असते ती ना अशी आमची भाऊ बहीण कमेंट करते ती तर कुणाच्या बी मनामध्ये अशी काही पण गलत फ्रेमी होती बरोबर आहे का नाही आता मी कसं आहे माहिती आहे का नांद्या घरी आहे नांदायला आहे मी पण का नाही त्यावेळेस आणि दुसऱ्यांकडे जाऊ द्या ती मेन मुद्दा काय माहिती आहे का जे आमच्या काय काय युट्यूबवरती जी आमच्या बहिणी व्हिडिओ बघतात का नाही ह्या बहिणीच अशा तशा कमेंट करते ती कारण की त्यांना माहिती असतं कारण की ती पण नांदते त्या कुणाच्या तरी घरी बाय बायमासाची इज्जत म्हणजे कशी असते बांगड्याच्या काचासारखी असते का नाही बांगडे फुटले की विषय संपला असं असतं भावा बहिणींनो आणि त्यात कसं आहे माहिती आहे का जे आपली काही म्हणजे अशी जवळची लोक असतील किंवा काय असेल आता आपल्या तर काय माहीत नाही बरं का पण असं एवढं पण एवढ्या खा खाल्ल्या तरापर्यंत लोक कमेंट करतात पण एखादा जर गरीब पुढं जात असेल तर त्याला जाऊ दिलं पाहिजे उलट त्यांना सपोर्ट केला पाहिजे एखाद्या के गरीबाला असं काही पण बोलून महाग खेचण्याचा प्रयत्न नाही केला पाहिजे का चुक चुकतंय तुमच्या योग्य त्याचं काय आता एक दोन दिवस झालं एकदम खुश आहे आम्ही सगळी आमच्या फॅमिलीमध्ये आणि खास करून पुनमताई पण आता इकडं आलेले आईला भेटायला आणि आई पण आनंदी आहे पुनमताई बी आनंदी आहे सगळे आनंदी येतं मग असं कसं होतं भाऊ बहिणींना असे जर कमेंटी आल्या का नाही तर उगं मन दुखलं जातं म्हणजे गरीब माणसाला काय आनंदी राहण्याचा अधिकार नाही का सांगा बरं तुम्ही एखादं जर गरीब माणसं जर आनंदी राहून जीवन कटायचा जर प्रयत्न करत असताल तर त्यात हे असून असं आस डोक्यामध्ये का लावते ती आणि मग हे असं विषय जर समोर आलं का तर भाऊ बहिणीने डोक्याला टेन्शन येतो विनाकारण बिना कामाचंच येतं का नाही प्रत्येक गरीब माणसाला पूर्णपणे अधिकार असतो त्यांच्या लाईफमध्ये आनंदी जगायचा खुश राहण्याचा आता आम्ही काय बाबा खुश राहतोय आनंदी राहतोय ह्याचं आमची चूक आहे का सांगा बरं म्हणजे सारखंच आम्ही म्हणजे असं दुःखात राहिलं पाहिजे का दुःखात राहिलं तरी पण आमच्या काय भाव म्हणजे सगळ्या अशी जी भाऊ बहिण आहेत आमची चांगली ही त्यांना काय वाटतं की आम्ही आनंदात राहावं खुश राहावं तर खुश राहण्याचा आम्ही प्रयत्न करतो भावा बहिणींना आणि जी काय आमचं सुख दुःख असेल ही युट्यूब फॅमिलीला आम्ही सांगायचा प्रयत्न करतो तर जी काय आमची भाऊ बहीण आहे ती ती त्यांना काहीही होत नाही मग ती असं काही पण कमेंट करते ती काय त्यांचे म्हणजे काय विचार करून करतात कमेंट हीच काही कळत नाही आहे का ना आता समाजासमोर आम्ही दाखवतो म्हणलं आम्हाला बी थोडी फार अशी लाज ही आहे की हो एवढं पण कुणी लाज सोडलेली नसते भावा बहिणींना का नाही बरोबर आहे का चुकतंय तुमच्या योग्य ताईचं सांगा नक्की कमेंट मध्ये प्रत्येक माणसाला ही असते आणि मग असं वाटतं की एका एका टेंशन मधनं असं आपण बाहेर निघायचा प्रयत्न करतो खुश राहण्याचा प्रयत्न करतो आणि जी परत आमच्या यूट्यूब फॅमिलीसाठी आमची भाऊ बहिणी आहे ती त्यांच्यासाठी आम्ही खुश राहण्याचा प्रयत्न करतो तर ही अशी काय काय जी भाऊ बहिणी आहे ती डोक्याला टेन्शन करत राहते ती विनाकारण म्हणजे नाही काय घेणं नाही देणं का नाही तुम्ही कुठं म्हणजे अशी आमची भाऊ बहिणी व्हिडिओ बघते ती बोलते ती चांगलं चांगलं लय भारी वाटतं आणि काय काय भाऊ बहिणींना जर असे कमेंट केल्या का नाही तर लय मन दुखल्या जातं भाऊ बहिणींना खरंच तर प्लीज असं म्हणजे हे करू नका आ, ना कमेंट करू नका तुम्ही आणि विचार करून कमेंट करा जर तुम्हाला काय व्हिडीओ मध्ये असं दिसत असलं तर तुम्ही बोला हो तर पुनमता निघाली कुठं ग आमच्या भावा बहिणींना सरप्राईज आहे आवारती दिसते का चला चला म्हणती चला तर आईला बोला की आई बसली आपली बसली आपली आपली मुलं मुली त्यांच्या खुश आहे मी तुम्ही सारखं म्हणता आई तुम्ही रडता रडता तर आता मी खुश आहे आनंदी आहे मी योगीताकड होती तर आजारी होती तर मी सारखी रडायची तर तुम्ही म्हणायचं आई तुम्ही रडू नका आम्हाला खूप वाईट वाटतं तुम्ही आशीर्वाद द्यायचा तुम्ही सगळ्या देवांना प्रार्थना करायचा माझ्यासाठी आणि आता आपली पुनमता ही आली रडू नको तर मला खूप आनंद वाटतोय हे आनंदाचा आश्रय येत बरं का भाव बहिणींना नाही व्हिडिओ साठी किंवा नाही साठी नाही लाटत मला आणि असं आनंदाचा आश्रय पहिलं हे सांगायचं म्हटलं पहिला हाल हे काढायचं हालाच का दिवस त्यांना हे मग मला रडा येतो झाल्यात आहे बर दे दे आने दे आने दे दे का आमच्या म्हणजे गरीब आम्ही बाहेर निघायचा प्रयत्न केला बाहेर पण निघलो देवाने साथ दिली आमच्या भावा बहिणींना साथ दिली आम्हाला आणि अशीच साथ तुमची पुढे राहू लहानपणी लय त्यांचा हात झाल्यात आणि आमच्या काय हवस पण त्यांची झाली नाही भरपूर पण आता त्यांच्या नशिबाने आता त्यांना भेटतंय सगळं ही सगळी माझी मुलं आनंदी येतात आता तर मला खूप आनंद वाटतोय आमच्या भावा बहिणींचा पण सपोर्ट आहे बर का त्याबद्दल मनापासून धन्यवाद आमच्या सगळ्या भावा बहिणींचा असाच सपोर्ट राहू द्या त्याच्या पूर्ण फॅमिली आम्हाला गरिबीतनं वर काढायचा प्रयत्न करा माग वाढायचा प्रयत्न करू नका आणि असल्या घाण गाण कमेंट्या करू नका नाही कमेंट जाऊ त्याचा त्याचा विचार असतो कमेंट वर आपल्या व्हिडिओ नाही बघा बनवायचा भावा बहिणी नाही का सांगायचा माझा मुद्दा होता बाकीच काहीच नाही बरं का परत आमच्या भाऊ बहिणीला वाटतं कमेंटसाठी व्हिडिओ बनवला काय तर कमेंटसाठी व्हिडिओ नाही बनवलेला फक्त जे मनाला वाटलं हे तुम्हाला व्हिडिओमध्ये बोलली मी तर आजचा बेत आपल्या मुलांसाठी आपल्या आईनं काय बनवलंय तुम्हाला दाखवते बरं का बेत तर तसं येईलच पण हो का ही जी आपल्या पुनमताईने एवढ्या प्रेमाने आईसाठी जी दिलेलं होतं तसं सगळ्यांनाच आवडत बरं का ना आईला तर लय आवडतं हो का आजचा बेत काय आहे मस्त पैकी चमचमीतन झनझणी जन सांडग्याच कालवण है का आणि चपात आजचा बेत आईन एकदम भारी पेशल बनवलेला आहे बर का सांडग्याचं कालवण आणि चपात्या आपल्या आपल्या मुलांसाठी बनवलेलं आहे एवढ्या प्रमाणे आईच्या हातच खाण्याचं प्रत्येकाच नशीब असावं कारण की काय आमच्या जी बहिणी कमेंट करतात की म्हणतात योग्य तुमचं नशीब लय भारी आहे तुमच्या पशी आई आहे तर आमची आई ही तुमची पण आई आहे भावा बहिणींनो आई ही आईचा दर्जा कोणच घेऊ शकत नाही आई ही शेवटी आई असती आणि ती म्हणते का नाही बघा सबसे बडा योद्धा कोण आहे मा आहे मा तर आईची जागा कोणीच घेऊ शकत नाही ना आईच्या हातचं जेवण खायला ही नशीब आणि लय या दिवसातून असा मोका आलेला आहे तर बघा ही स्पेशल आईना आज स्पेशल बनवलेला आहे बर काय का एक नंबर आहे चमच मित्र झनझणीत स्पेशल जन आहे आजचा सांडग्याच कालवण आणि चपाती बनवलेली आहे यायन तर एकदम तरी आलेले आहे एकदम मस्त भारी पिकी तर भाऊ बहिणींन आता लय गरम व्हायला लागलाय बर का लय म्हणजे लय गरम व्हायला लागला आता लाईट किती सहा सात वाजताच येणार आहे वाटतं तर आपलं बाहेर बसलेलं बरं आहे तर ज्याला चला मग घेती तुमची योग्यता आता बाय बाय म्हणते तुम्हाला भेटा आपण पुढल्या व्हिडिओमध्ये नक्कीच तर घ्या आपली काळजी आणि पुढल्या व्हिडिओमध्ये नक्कीच भेटणार आपण बाय बाय